या ठिकाणी मी उभा आहे खरं म्हणजे अर्थसंकल्प मांडताना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी संत तुकाराम महाराजांची उभी सांगितली जोडोनिया धन उत्तम व्यवहारे पण एवढंच सांगून ते का थांबले हे मला जागेवर बसा विरोधी पक्षनेता बोलत बोलतायत बॅटरी चे लाईट चालू आहे अध्यक्ष पाहिजे आता तुम्ही त्यांनाही सांगा फक्त भास्कररावांना भास्करराव तुमचं रेकमेंडेशन त्यांनी केलेलं ऑलरेडी शांत बसा <laughs> <laughs> <देखे मोदा> <laughs> माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे एवढंच म्हणून का सोडलं पुढची ओवी ही अधिक महत्वाची या अर्थसंकल्पा करताय जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी म्हणजे तुकोबारायाने काय सांगितलं त्यांनी सांगितलं की अर्थ जोडला पाहिजेच परंतु गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करू नये किंवा गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च करताना उदासीनतेनं खर्च झाला पाहिजे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाचा एकूण रचना करत असताना ही जर पूर्ण होवी माननीय अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी म्हटली असती तर कदाचित या अर्थसंकल्पाचा विषय वेगळा झाला असता था। पण मी त्याच्यात जात नाही एक गोष्ट आनंदाची आहे की वारंवार हिंदुत्वाचा विषय या ठिकाणी येत असल्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये काही मंदिरांकरता व्यवस्था केल्या अध्यक्ष मोदय मी सातत्याने मांडत होतो की या ठिकाणी संत नामदेवांची वी जयंती आहे त्यानिमित्ताने काही कार्यक्रम हातामध्ये घेतले पाहिजे या अर्थसंकल्पात सांगितलं की त्यांचं जन्मस्थळ नरसी नामदेव याच्या विकासाकरता आवश्यक तो निधी देण्यात येईल माझी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती एवढीच आहे नरसी नामदेवचा विकास आराखडा आमच्या सरकारने मंजूर केला पंधरा कोटी रुपये त्याला दिले पाच कोटी रुपये त्यातले वितरित केले त्याचं काम सुरू झालं नवीन सरकारने त्याला स्थगिती दिली आहे तुम्ही काय द्यायचं आहे ते द्या पण किमान थोडं शांत राहा किमान या साडेसातशेव्या वर्षी त्यांच्या जन्मगावी नरसी नामदेवला जे काम सुरू आहे ते कामावरची स्थगिती तरी त्या ठिकाणी सरकारने हटवावी एवढीच आमची विनंती आहे तर अष्टविनायकाचा विषय या ठिकाणी आला ज्योतिर्लिंगांचा विषय आला माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जेव्हा अर्थमंत्री होते अष्टविनायकाकरता अडीचशे कोटी त्यांनी दिले होते त्यांनीच या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं काम सुरू केलं होतं पण ठीक आहे सरकार बदलते तुम्ही ते काम करताय सांगण्याचा विषय एवढाच आहे की यात नवीन मात्र काही नाहीये जे जुनं आहे तेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे असं वाटलं होतं की कोरोनाच्या निमित्ताने एक धाडसी बजेट माननीय अर्थमंत्र देतील तकाज आहे वक्त का की से जूझो त्यांना सांगू इच्छितो मी तकाजा हे वक्का की तुफान से जुजो तक चलोगे किनारे किनारे अध्यक्ष महोदय या या अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पामध्ये कोणताही धाडसी निर्णय नाहीये मग अशी आमचे सन्मान्य सदस्य सांगत होते की विजेच्या संदर्भातला निर्णय आता सत्ता पक्षातल्याही लोकांना असं वाटत आहे की आपण जाऊन तोंड कसं दाखवायचं की जी घोषणा झाली ती घोषणा माझं तर माननीय मंत्र्यांना माझी विनंती आहे आमच्या संग्राम थोपटे साहेबांना नाही तुम्ही अध्यक्ष बनवत नका बनवू काय हरकत नाही पण किमान त्यांची विजेची मागणी तर मान्य करा किमान तेवढा तरी त्यांच्या पदरी द्या ही माझी अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती आहे आणि मग सुधीर भाऊने वेगवेगळ्या वेग पक्षांनी काय सांगितलं ते देखील आपल्यासमोर मांडलं ते बाजूला राहू द्या पण किमान जो काही किमान समान कार्यक्रम होता त्याचं काय झालं पूर अवकाळीच्या शेतकऱ्याला तात्काळ मदत अध्यक्ष महोदय बंद दाराळ काय चर्चा झाली उघड्या दाराळ काय चर्चा झाली बाहेर झाली इकडे झाली मला एकच गोष्ट विचारायची आहे की समजा आपण कोणाला निर्लज्ज म्हणतोय अजून लाज वाटत नाही म्हणतोय पण बांधावर जाऊन पन्नास हजार आणि पंचवीस हजाराचं आश्वासन देणारे सत्तेत आल्यानंतर तुम्ही तर उघडं दिलं होतं बंद करणार नाही उघड आश्वासन होत आता जे उघड आश्वासन पाळत नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं हा देखील प्रश्न अध्यक्ष मोदय या ठिकाणी तयार झाला आहे दुसरं काय सांगितलं महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार काय अवस्था आहे हे आम्ही ऑलरेडी आहे महिलांसाठी पै प्रत्येक जिल्ह्यात वर्किंग वुमेन हॉस्टेल काही त्याची कुठे तरतूद दिसत नाही शेतकरी कामगार आर्थिकदृष्ट्या मागास गटातील विद्यार्थ्यांना शून्य दराने कर्ज त्याचा कुठे उल्लेखच या ठिकाणी दिसत नाही झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील गरीबांना तीनशे ऐवजी पाचशे चौरस फुटाचं घर तीनशेही मिळत नाही पाचशे सोडून द्या तीनशे मिळत नाहीये एक रुपयामध्ये रुग्णालय यास पॅथोलॉजी तालुका पातळीवर किती तालुक्यात चालू झालं मला तर कुठे दिसलं नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय बाकी सोडून द्या किमान सहा सात गोष्टी ज्या किमान समान कार्यक्रमामध्ये सांगितल्या होत्या त्यातलीही एकही गोष्ट या अर्थसंकल्पात आलेली नाही कमाल फसवणूक कार्यक्रम किमान नाही अध्यक्ष महोदय आपण बघा अर्थसंकल्पीय भाषणातला उल्लेख मला खूप आनंद झाला की शेवटी आरोग्य हे आपल्याकरता महत्वाचं आहे आणि मग ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धन यासाठी चार वर्षात साडेसात हजार कोटी रुपयाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अठराशे कोटी नागरी आरोग्य सेवा पाच वर्षात पाच हजार कोटी या वर्षी आठशे कोटी आणि अशा जर सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणा अकोमोडेट करण्याकरता मागील वर्षीपेक्षा या वर्षीचं आरोग्य विभागाचं बजेट हे किमान अडीच हजार कोटी अधिक पाहिजे होत पण काय अवस्था आहे अध्यक्ष मोदय आपलं बजेट हे दोन हजार एकोणीस वीसच या ठिकाणी नऊ हजार पाचशे सत्तर कोटी आणि अध्यक्ष मोदय आपलं एक वीस एकवीसचे चे सुधारित अंदाज हजार बारा हजार एकोणचाळीस कोटी आणि एकवीस बावीस मध्ये ते अडीच हजार कोटीने वाढायच्या ऐवजी बारा हजार कोटीवरनं ते आलं दहा हजार नऊशे सत्तावन्न कोटी म्हणजे ज्या घोषणा केल्या त्यांनी बजेट वाढायच्या ऐवजी दोन हजार कोटीने आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प या ठिकाणी कमी करण्यात आला वैद्यकीय शिक्षण विभागाची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही अध्यक्ष महोदय पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करू अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांची क्षमता वाढ करू सतरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिक उपचार व्यवसाय उपचार महाविद्यालयांची स्थापना लातूर सांगली आटपाडी येथील बांधकामे अशी अनेक प्रस्तावित केली असताना अध्यक्ष महोदय काय अवस्था आहे वीस एकवीस मध्ये चार हजार पाचशे नव्वद एकवीस बावीस मध्ये चार हजार नऊशे वीस म्हणजे अध्यक्ष महोदय ज्या आपण घोषणा केल्यात मागच्या सोडून द्या आपल्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांकरता तरी किमान आपण तरतूद या ठिकाणी केली पाहिजे मात्र अशी तरतूद अध्यक्ष मोदय हो कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि या तरतुदी करून फायदा काय अध्यक्ष मोदय आता या ठिकाणी सांगितलं की आपण व्यवस्था आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करू एक छोटं उदाहरण सांगतो नागपूर जिल्ह्यातल्या हिंगळा मतदारसंघामध्ये बोरखेडी फाटक इथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं एक कोटी सतरा लाखाची इमारत जवळजवळ वीस लाखाचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर अध्यक्ष मोदी राजकारण आडवं आलं जागा त्या ठिकाणचे जे आमदार आहेत समीर मेघे यांनी स्वतःची दिली सरकारला कारण जागा उपलब्ध नव्हती पण अध्यक्ष मोदय राजकारण सुरू झालं आणि त्या ठिकाणी पंधरा वीस लाख रुपये खर्च करून ते काम बंद केलं आता नवीन जागाही नाही आणि त्या ठिकाणी आरोग्य केंद्रही नाही असं जर आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण राजकारण करू किंवा जीएमसी नागपूरमध्ये रोबोटिक सर्जरीच्या संदर्भात माननीय सुधीर भाऊंनी पैसे दिले होते अजूनपर्यंत त्याची खरेदी देखील आपण करू शकलो नाही ही आपली अवस्था या कोविडच्या काळामध्ये अध्यक्ष मोदय या ठिकाणी आहे कोल्हापुरामध्ये कोविड साहित्य खरेदीमध्ये पस्तीस कोटीचा घोटाळा झाला आणि अध्यक्ष मोदय मी म्हणत नाही अंके क्षणाचा अहवाल आहे त्या ठिकाणी अंकेक्षणाच्या अहवालामध्ये पस्तीस कोटीचा घोटाळा हा बाहेर आला या संदर्भात कुठलीही कारवाई नाही लातूरमध्ये रुग्णांना मुदत संपलेली औषधं अध्यक्ष महोदय या ठिकाणी केली आणि कारवाई कोणावर झाली मुदत संपलेली दिली तर अध्यक्ष मोदय औषध निर्माता कंपनी अरे मुदत संपलेली तुमच्याकडे औषध आहेत त्याची मुदत आहे की नाही ते तुम्ही पाहिजे नाही अध्यक्ष मोदी कुठली कारवाई या संदर्भात करण्यात आलेली नाही आणि म्हणून एकूणच आरोग्य क्षेत्राच्या संदर्भात या ठिकाणी जे सांगितलं आहे ते अध्यक्ष मोदय मला असं वाटतं की केवळ कागदावर आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अध्यक्ष मोदय ही योजना जी आहे या योजनेमध्ये आता तुम्ही जलयुक्त शिवार बंद केली जलयुक्त शिवार बंद केल्यानंतर खरं म्हणजे अध्यक्ष मोदय नवीन योजना आली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या योजनेमध्ये माथा ते पायता तत्वाचा वापर नाही योजनेत घेतलेली जी कामं आहे ती अध्यक्ष मोदय ओघळ नियंत्रणाची असून जास्तीत जास्त कामं ही पाणलोट क्षेत्रातल्या स्टोरेज झोन मधली आहे आपण साधारणपणे काय करतो अध्यक्ष रन ऑफ आणि रिचार्ज झोन असले जे गाव असतात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपले शेतकरी आणि गावांना त्याचा फायदा होत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण त्याची तत्व काही निश्चित केली आहे पण त्या संदर्भात या योजनेमध्ये कुठली उपचार पद्धत नाही कंपार्टमेंट बंडिंग नाही ग्रेडेड बंडिंग नाही सीसीटी नाही डीप सीसीटी नाही पॅडी बंडिंग नाही कुठलेही उपचार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही मूलस्थानी जलसंवर्धनाची व्यवस्था याच्यामध्ये नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण एकूणच बघितलं तर याच्यामध्ये मॉनिटरिंगची देखील व्यवस्था नाही आहे आणि म्हणून आपण जर ही योजना बघितली तर निवड ठेकेदारांना फायदा देण्याकरता तयार करण्यात आलेली योजना एवढंच या योजनेच्या संदर्भात सांगण्यात येईल परवा आमचे माननीय मुख्यमंत्री बोलताना म्हणाले जलयुक्त शिवारबद्दल त्यांनी कॅगच्या अहवालाचा या ठिकाणी दाखला दिला आता खरं म्हणजे अध्यक्ष मोदय कॅगचा जो अहवाल आहे या अहवालामध्ये हे जे काही शेरे आले ते शेरे का आले एकतर यातला एकही शेरा आपण जर अहवाल बघितला तर यातला एकही शेरा हा अध्यक्ष मोदय भ्रष्टाचाराच्या संदर्भातला नाही आपण बघा त्यांनी जे शेरे या ठिकाणी दिलेले आहेत हे शेरे काय आहेत माझ्याकडे आता त्याचं इंग्रजी व्हर्जन असल्यामुळे मी फक्त सांगतो की त्यांनी असं म्हटलं लिस्ट ऑफ एलिजिबल विलेजेस इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटी विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे लिस्ट ऑफ विलेजेस पूर्णपणे दिलेली नाही विलेज प्लॅन हा अधिक चांगला रन ऑफचा तयार करायला पाहिजे होता कॉन्करंट इव्हॅल्युएशन हे वेळोवेळी केलं नाही त्यानंतर फंडिंग मेकॅनिझम ही पूर्णपणे नीट ठरवलेली नाही आणि शेतकऱ्यांनी पाणी आल्याबरोबर दुबार पेरणी केली आणि वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप घेतले आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय जो काही आपला कायदा आहे महाराष्ट्र ग्राउंड वॉटर ऍक्ट त्याप्रमाणे अशा ठिकाणी सिंगल पीक घेतलं पाहिजे याशिवाय अध्यक्ष महोदय एकही आक्षेप सीएजीने घेतलेला नाही पण सगळ्यात मजेची गोष्ट काय तरी सीएजी चे आक्षेप का आले हा विचार मी केला आणि म्हणून मी याची नसती मागवली हो माझ्या लक्षात असं आलं अध्यक्ष महोदय सीएजी काय करतं आपल्या योजनेचं इवॅल्युएशन करतं त्यानंतर आपल्याला एक रिपोर्ट पाठवतं की हे हे शेरे आहे मग त्या शेऱ्यांच्या संदर्भात आपण आपला खुलासा पाठवतो आणि मग ते शेरे वगळले जातात आता कॅगने आपले शेरे आणि त्या संदर्भात राज्य सरकारकडनं खुलासा मागणारे पत्र पाठवले पाच जून दोन हजार ला आणि त्यांना सांगितलं की आपलं या शेऱ्यांच्या बद्दल काही म्हणणं असेल तर एक महिन्यात त्या ठिकाणी सांगा अध्यक्ष महोदय आपण त्या शेऱ्यांवर काहीच पाठवलं नाही कॅगचा अहवाल तयार झाला पाच ऑगस्टला सभागृहात सादर झाला आठ सप्टेंबरला अध्यक्ष महोदय ज्या दिवशी सभागृहात सीएजीचा अहवाल सादर झाला त्या दिवशी हे शेरे वगळा म्हणून आपण पत्र पाठवलं हे जे शेरे आले आहेत हे चुकीचे आहेत आणि ते वगळा हे पत्र कधी पाठवलं ज्या दिवशी कॅगचा अहवाल इथे सादर झाला याचा सरळ अर्थ असा आहे अध्यक्ष महोदय सरकारकडनं कुठेतरी दबाव होता की कॅग मध्ये ताशेरे आले पाहिजे म्हणून कॅगने दिलेल्या शेऱ्यांना उत्तर पाठवू नका आता सुधीर भवनच्या अंडर ती कमिटी आहे तिथे उत्तर द्यावेच लागतील काही अडचण नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे जे काही कॅगचा बाऊ करून माझं तर म्हणणं आहे की चांगली योजना बंद करण्याकरता षडयंत्र करून जाणीवपूर्वक सीएजीच्या आक्षेपांना वेळेत उत्तर न देता हा अहवाल या ठिकाणी मांडायला लावला आणि त्या ते अहवालात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना अध्यक्ष मोदय या ठिकाणी ही चौकशी लावली आहे काही हरकत नाही पाहिजे तेवढीच अध्यक्ष मोदय सातशे साडेपाच लाख कामं झाली त्यातल्या सातशे कामांचं तक्रारी आहे आणि त्याची चौकशी केलीच पाहिजे कारण मी स्वतःच या सभागृहात इथे बसलो असताना घोषित केलं होतं की त्याची चौकशी झाली पाहिजे पण अध्यक्ष मोदय या ठिकाणी राजकीय हेतून खरं म्हणजे जे काम या ठिकाणी केलेलं आहे तर आपण बघा याच अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कामं झाल्यानंतर ऐंशी टक्के गावात टँकरची आवश्यकता भासली नाही आणि दुबार पेरणी लोकांनी सुरू केली आता हे वाईट म्हणायचं की चांगलं म्हणायचं दुबार पेरणी झाली कॅगला वाईट वाटत आहे वाट पण आपली तर इच्छाच होती की त्या ठिकाणी दुबार पेरणी झाली पाहिजे काही हरकत नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण बघा याच्यामध्ये मॅग्नेटचा प्रकल्प बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प मागच्या काळातलाच प्रकल्प आहे अध्यक्ष मोदय आमचं म्हणणं सुरू करा नाव द्या प्रकल्प सुरू तुम्ही करत नाही अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका ही योजना आता ही योजना अध्यक्ष मोदय केंद्र सरकारची योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या खाली आहे ठीक आहे तुम्ही नाव द्या आणि ती चालवा पण एक उल्लेख करा ना की याचा सगळा पैसा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे खर तर अध्यक्ष मोदय मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं आपण बघा केंद्र सरकारकडनं चौदा हजार कोटी रुपये आले नाही हा उल्लेख केला त्यातले काही पैसे आता परवाही आले आहेत पण ते जाऊ द्या हा उल्लेख केला ते येणारच आहेत पण त्याच वेळी आपण जर या ठिकाणी ग्रीन बुक मध्ये बघितलं तर केंद्र सरकारकडनं जी सहाय्यक अनुदान येतात त्यामध्ये मागील वर्षी त्रेचाळीस हजार कोटी आले होते या वर्षी छप्पन हजार कोटी आले तेरा हजार कोटी रुपये आणि आपण जो एस्टिमेट केला होता त्या एस्टिमेट पेक्षाही जास्त अध्यक्ष महोदय हे पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून आले आहे हे मात्र आपण जाणीवपूर्वक सांगत नाही अध्यक्ष महोदय ही खऱ्या अर्थानं आमच्या समोरची अडचण आहे माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे अध्यक्ष महोदय मी काही गोष्टी सोडतो कारण पुढच्या अनेक लोकांना या ठिकाणी बोलायचं आहे पण अध्यक्ष महोदय <laughs> मला पहिल्यांदाच हे पाहायला मिळालं हा अर्थसंकल्प राज्याचा की मुंबईचा कारण मुंबई महानगरपालिकेचे प्रोजेक्ट्स मुंबई कॉर्पोरेशनचे प्रोजेक्ट्स ज्यात एकही नवा पैसा राज्य सरकारचा नाही अशी घोषित केले आहेत जे सुरू प्रोजेक्ट आहेत आता हे मला मान्य आहे की समजा आपला कोस्टल रोड आहे तो कोस्टल रोडच्या संदर्भात महानगरपालिका ते काम करत आहे त्यात फार तर हे म्हणू शकलो असतो कारण त्याच्या सगळ्या परवानग्या आण आपण आणल्या आहेत मागच्या काळात माननीय आमचे माझे मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेले पण परवानग्या मिळाल्या नाहीत मी स्वतः पाच बैठका करून दीड वर्ष मागे लागून त्याच्या नियम बदलून त्याच्या सगळ्या परवानग्या आणल्या पण ठीक आहे त्याचा तेवढा क्लेम करता येईल पण अध्यक्ष महोदय आता या ठिकाणी सांडपाण्याचा प्रोजेक्ट याचा काय संबंध आहे राज्य सरकारचा हा त्याच्यात एक संबंध आहे हा प्रोजेक्ट करण्याकरता तुम्हाला जे पाण्याचे स्टँडर्ड ठरवायचे होते ते अनेक वर्ष ठरत नव्हते ते देखील मी ठरवून आणून दिले होते अनेक वर्षानंतर पण याच्या व्यतिरिक्त त्यामुळे किमान आपण खूप इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये करतोय सुधीर सांगितलं सगळे मागच्या काळातले पण ठीक आहे पुढचं नसतं सरकार बदलत असतात कदाचित त्यांच्या सरकारमधले काही प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असतील आमच्या सरकारमधल्या त्यांच्या काळात होतील पण अध्यक्ष मध्ये आमची अपेक्षा काय होती आमची अपेक्षा एवढीच होती की कोविड नंतरच्या काळामध्ये ज्या प्रकारे केंद्र सरकारने दहा टक्क्यापर्यंत आपलं डेफिसिट जाऊ दिलं पण अध्यक्ष मोदय सगळा फोकस इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्माणावर केला असे नवे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हे या ठिकाणी तयार होतील आता दादांनी रिंग रोडचं सांगितलं चांगला आहे पण तो जो रिंग रोड आहे त्याचं ऍक्विजिशन राज्य सरकार करणार आहे त्यातलं पंचवीस किलोमीटर आम्ही ऑलरेडी केलाय पूर उरले करायचं आणि त्याचे उरलेले सगळे पैसे बांधकामाचे हे माननीय गडकरी साहेब त्या ठिकाणी देणार आहेत असे अनेक रस्ते आहेत पण ठीक आहे असं कोलॅबरेशन असलंच पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हो मुंबई गोवा एक तुमचं नवीन आहे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पण अध्यक्ष महोदय अनेक वर्ष या ठिकाणी नवीन एक कोस्टल रोड होतोय ना मुंबई गोवा म्हणजे जो मेन रोड होतो यासोबत अध्यक्ष महोदय अनेक वर्ष आता मुंबईचा विषय आला म्हणून ज्या महानगरपालिकेवर इतके वर्ष आता यांचं राज्य आहे अध्यक्ष महोदय मुंबईच्या बद्दल इलाही जामदार यांची एक कविता आहे आणि इलाही जामदार काय म्हणतात वरून दिसते आम्र तरुसम मोहरली मुंबई वरून दिसते आम्र तरुसम मोहरली मुंबई हाय परंतु ऋतू जाणतो पोखरली मुंबई पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला निर्वास्यास अंथरली त्याने पांघरली मुंबई लहान होती अल्लड होती एकेकाळी तीही अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगाची जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगाची तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे बॉम्बस्फोट झाले तेव्हा हादरली मुंबई काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ अफाट गर्दीमध्ये बिचारी चेंगरली मुंबई हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले प्रदूषणाने फास आवळला गुदमरली मुंबई कधी जीवाची होती आता जीवावरही उठली विषकन्येसम मला इलाही जाणवली मुंबई अध्यक्ष मोदय इलाही जामदार यांची कविता आहे आणि खऱ्या अर्थानं आज ज्यावेळी मुंबईच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलतो आम्हाला अभिमान आहे मुंबईचा पण काय अवस्था मुंबईची आपण केली आहे या कवितेत अतिशय सुंदर हे त्यांनी सांगितलेलं आहे आज अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये आमच्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल किमान आम्ही दिलेला शब्द नाही तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रामाणिकपणे ज्या लोकांनी कर्ज भरलं त्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये आम्ही देऊ आम्हाला अपेक्षा होती किमान त्याची तरी या ठिकाणी घोषणा होईल दोन लाखापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ओ टी एसची तरी या ठिकाणी व्यवस्था होईल विहिरी ट्रॅक्टर कुक्कुटपालन शेळीपालन आणि ड्रीप याचा कर्ज असलेले त्याचा तरी समावेश असेल अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्यांनी ज्यांचं जैन कर्ज ओव्हरड्यू झालं आणि ओव्हरड्यू झाल्यानंतर त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आपण केलं कमी नाही आहेत एकेका जिल्ह्यात विदर्भातले असे पन्नास पन्नास हजार लोक आहेत यांनाही एक, एक पैशाची या ठिकाणी या कर्जमाफीची मदत मिळालेली नाही म्हणजे आम्ही सांगताना सांगितलं कर्जमुक्ती कुठली कर्जमुक्ती आहे या सगळ्या घटकांना एक पैसा देखील या ठिकाणी मिळालेला नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मागच्या कर्जमाफीमध्ये आपण बघा जवळजवळ पंचावन्न लाख लाभार्थ्यांना लाभ झाला आहे आत्ता एकतीस लाख लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा विषय आला थोडक्यात मांडतो काय <laughs> प्रॉब्लेम आहे अध्यक्ष महोदय अरे कविता समजायला देखील कविता समजायला मन लागतं बाबा मन मेल तर कविताही समजत नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण बघा सांगितलं की कर्जमाफीनंतर मोठ्या प्रमाणात कर्ज आम्ही शेतकऱ्याला देऊ सत्तावन्न टक्के शेतकरी हे पीक कर्जापासून याही वर्षी वंचित आहेत सत्तावन्न टक्के शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्ज मिळालेलं नाही आज आपण बघा अनेक बँका बंद आहेत त्या संदर्भात कुठलंही या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्णय करण्यात आला नाही आणि एवढंच नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याचं कोरोनाच्या काळामध्ये नुकसान झालं आज आपण बघा अध्यक्ष महोदय सर्व बाजार समित्यांमध्ये खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत या व्यवहारामध्ये साडेचार हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आमच्या शेतकऱ्याचं झालं पण अध्यक्ष मोदय आमच्या शेतकऱ्याला कुठलीही मदत या ठिकाणी झालेली नाही दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्रातल्या बाजार समित्यांमध्ये तेरा हजार नऊशे बारा कोटी रुपयाचे व्यवहार झाले अठरा मध्ये पंधरा हजार सहाशे शेचाळीस कोटीचे व्यवहार झाले दोन हजार वीस मध्ये पंधरा हजार कोटी रुपयाचे व्यवहार होणे अपेक्षित होते पण केवळ दहा हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाचे अध्यक्ष महोदय व्यवहार या ठिकाणी झाले म्हणजे साडे चार हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय निसर्ग वादळामुळे जो आमचा कोकणवासी चक्रीवादळामुळे अडचणीत आला त्याला प्रति झाड पाच रुपयाची नुकसान भरपाई मिळाली आहे पाच रुपयाची अध्यक्ष महोदय आणि आजही अध्यक्ष महोदय त्या संदर्भात घोषणा होऊन कुठलीही नुकसान भरपाई ही सरकारच्या माध्यमातून मिळालेली नाही सोयाबीनच्या संदर्भात निकृष्ट बियाणं अध्यक्ष मोरे सरकारी कंपन्यांनी देखील निकृष्ट बियाणं दिलं शेतकऱ्याला दुबार पेरणी तिबार पेरणी करावी लागली त्यानंतरही काही मिळालं नाही पण अध्यक्ष मोरे त्या शेतकऱ्याला कुठली मदत आपण त्या ठिकाणी दिलेली मला पाहायला मिळाली नाही जवळजवळ अध्यक्ष मोरे एक लाख सोळा हजार नऊशे सदुसष्ट तक्रारी या ठिकाणी प्राप्त झाल्या दहा टक्के शेतकऱ्यांना देखील मदत आपण दिली नाही आज आपण बघा आपण सहा कंपन्यांवर एफ आय आर केले इगल सीड्स ग्रीन गोल्ड अंकुर कृषी प्रधान बन्सल बसंत एकाही कंपनीचा परवाना आपण रद्द केला नाही अध्यक्ष मोदय आजही याच कंपन्या आम्हाला पुन्हा या ठिकाणी सीड्स देत आहेत अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते सातत्याने अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागत आहे आज अतिवृष्टीमुळे विदर्भातला शेतकरी असेल त्याला काही मिळालेला नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला काही मिळालं नाही अध्यक्ष मोदय खर तर आपण बघा या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात सरकारने घेतलेला जो निर्णय आहे आणि त्या दिवशी आमचे एक कृषी मंत्री सांगत होते पण मला त्याची पूर्ण कल्पना आहे पीक विम्याच्या संदर्भातले सगळे टेंडर आणि निकष राज्य सरकारचे आहेत आणि त्यात अर्धे पैसे केंद्र सरकार देतं अर्धे राज्य सरकार देतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी पीक संदर्भात आपण निकष बदलले अवकाळी पावसाचा निकष काय होता एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी या काळात पंचेचाळीस दिवस सलग सात दिवस तीस मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस आपण तो एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर केला त्यामुळे विदर्भामध्ये जानेवारी महिन्यात पडलेल्या पावसाचे पैसे तिथल्या शेतकऱ्यांना मिळू शकले नाही कमी तापमानाचा निकष कालावधी सोळा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी अध्यक्ष मोदय पूर्वीचा निकष काय होता सलग तीन दिवस बारा अंशापेक्षा कमी तापमान नवीन निकष आपण काय केला सलग पाच दिवस दहा अंशापेक्षा कमी नुकसान कमी तापमान असेल तर नुकसान भरपाई आठ हजार सात दिवस आणि दहा वर्ष दहा अंश बारा हजार आठ आणि त्यापेक्षा जास्त अध्यक्ष मोदे वीस हजार आता या ठिकाणी वरन ना दहावर जे आपण तापमान आणलं खरं म्हणजे अध्यक्ष महोदय हा कालावधी देखील तीन दिवसाहून पाच दिवस आणला अध्यक्ष महोदय यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हा पीक विम्यापासनं या ठिकाणी वंचित राहिला आणि जास्त तापमानाचा जा निकष देखील आपण बदलला पूर्वी एक मार्च ते एकतीस मार्च सलग तीन दिवस एकोणचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान असेल तर वीस हजार रुपये मिळायचे आता आपण चाळीस अंश किंवा त्यापेक्षा जास्त सलग तीन दिवस ती वीस हजारावर नुकसान भरपाई आणली आठ हजारावर सात दिवसाची बारा के दिवसाची हजार केली आणि आठ दिवसाची वीस हजार केली त्यामुळे पुन्हा एकदा ज्या भागामध्ये गरमी पडते त्या शेतकऱ्यावर देखील हे अन्याय झाला त्यालाही पीक विम्याचं काहीच मिळालं नाही आणि अध्यक्ष मोरे एवढंच नाही तर वेगवेगळे आता मी आपला वेळ घेत नाही पण सलग तीन दिवस पंचेचाळीस अंश जिथे होतं आणि वीस हजार मिळायचे तिथे अध्यक्ष मध्ये पाच दिवसाला वीस हजारावरनं आपण आठ हजारावर तो निकष आणला आणि त्यामुळे कुठेही या ठिकाणी भरपाई जी आहे ती मिळत नाही आणि म्हणून आपण बघा मग अवकाळी पावसाच्या संदर्भातले नियम असतील आता सगळे नियम वाचून दाखवत नाही पण हे पीक विम्याचे नियम बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि केळीच्या संदर्भात तर आमच्या काळामध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळेंनी निकष तयार केले होते मोठ्या प्रमाणात मदत मिळायची ते सगळे निकष अध्यक्ष महोदय या ठिकाणी बदलण्यात आले आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही मदत ही या ठिकाणी मिळत नाहीये खरं म्हणजे विविध विभागांचे सगळे आकडे माझ्याकडे आहेत बोंडळीमुळे अध्यक्ष महोदय झालेलं नुकसान माझ्याकडे आहे द् पीक विम्याचं नुकसान आहे प्रधानमंत्री अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी काय केलं काल परवापर्यंत विमा कंपन्यांना जाऊन टाळे ठोकणारे त्यांच्या समोर जाऊन आंदोलन करणारे विमा अधिकाऱ्यांना काळे फासणारे सगळे शांत बसले आहेत आणि अध्यक्ष मोदय आमचा शेतकरी विम्यापासून वंचित आहे अध्यक्ष मोदय ही अवस्था आहे सत्तेमध्ये आल्यानंतर त्या विमा कंपन्या जवळच्या झाल्या त्यांना परवडतील असे निकष त्यांचे घर भरण्याचे निकष हे या ठिकाणी अध्यक्ष मोदय हे तयार झाले आहेत आणि अध्यक्ष महोदय म्हणूनच एकूण शेतकऱ्यावर या अर्थसंकल्पाने प्रचंड मोठा अन्याय केलाय खरं म्हणजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला आमच्या मंत्री महोदयांबद्दलही विषय मांडायचा होता पण त्यांनी मला सांगितलं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी आमचा शेतकरी हा त्याचा ऊस घेतला जात नाही म्हणून ऊस जाळून राहिला हे चित्र अतिशय चुकीचं आहे पण पर मला परवा मंत्री असं म्हणाले की नाही आम्ही सगळ्यांचा ऊस घेऊ खरं म्हणजे अध्यक्ष मोदी एकदा निवडणुका संपल्या की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष विसरून ज्याचा ऊस आहे त्याचा ऊस घेतला पाहिजे पण अध्यक्ष मोदी असं झालं नाही पण आता त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याच्यावर विश्वास मी ठेवतो अ माननीय आमच्या विखे पाटील साहेबांनी त्यात इंटरव्ह्यू केलं पण अध्यक्ष मोदे मी नक्की सांगतो की जर हा ऊस शेतकऱ्याचा घेतला गेला नाही तर मी स्वतः जाऊन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज अध्यक्ष महोदय खर तर ठीक आहे अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा म्हणतो विरोधी पक्ष नेते आणखी वेळ आता जवळपास पक्षाची संपत आहे मी आणि तुमचे चार सदस्य बोलायचे बाकी आहेत ठीक आहे ठीक आहे मी मी शेवटचा मुद्दा मांडतो शेवटचा मुद्दा मांडतो शेवटचा मुद्दा मांडतो अध्यक्ष महोदय अडीच तास संपल संपलेले आहेत शेवटचा मुद्दा मांडतो अध्यक्ष महोदय आज अवस्था काय आज अध्यक्ष महोदय राज्यामध्ये कुपोषणामुळे एकाच महिन्यात जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये सत्त्याण्णव मृत्यू झाले अध्यक्ष महोदय आय सीडीएस ची जानेवारी दोन हजार एकवीस या महिन्यातली आकडेवारी बघा पाच वर्षाखालील कमी वजनाची बालके सहा लाख एकोणीस हजार नव्वद तीव्र कमी वजनाची पंच्याऐंशी हजार पाचशे सतरा मध्यम वजनाची पाच हजार पाच लाख त्र्याहत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर अध्यक्ष महोदय आणि यात नंदुरबार मध्ये दहा हजार तीनशे अठ्याण्णव नाशिक सात हजार आठशे चौसष्ट पालघर सहा हजार एकशे चौपन्न गडचिरोली चार हजार दोनशे पंचाहत्तर अमरावती चार हजार एकशे पन्नास आज अध्यक्ष मोदय हो आपण बघा इतकी वाईट परिस्थिती ही आपल्याला पाहायला आहे कुपोषण हा अध्यक्ष मोदय हो आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला लाभलेला एक शाप आहे आपल्याला सगळ्यांना मिळून लढावं लागेल पण अध्यक्ष मोदय हो आम्ही जर खावटीच्या संदर्भात एक एक वर्ष एक एक वर्ष पैसे देणार नसू अध्यक्ष हो दे। महोदय तर मग या कुपोषणाला जबाबदार कोण आहे आज बघा श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं पंचेचाळीस ठिकाणी पंचेचाळीस ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या विरुद्ध त्यांनी अध्यक्ष महोदय पोलीस कंप्लेंट दाखल केले कंप्लेंट अजूनही निर्णय थेट पैसे देण्याचा निर्णय झाला मग खरेदीचा निर्णय झाला पुन्हा थेट पैसे देण्याचा निर्णय झाला दीड वर्ष अध्यक्ष महोदय एक नवा पैसा खावटीचा आमच्या आदिवासी बालकांना या ठिकाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय आणि कुपोषणामुळे नऊशे सत्त्याण्णव मृत्यू होत असतील तर याला नेमकं जबाबदार कोण आहे हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून वेळेची कमतरता पाहता अध्यक्ष महोदय या मागण्यांना मी विरोध करतो आणि माझं बोलणं संपवतो